जन्म जन्म ऑफर। ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-222। इगतपुरी शहरातील प्रस्तावित वाढीव पाणीपट्टी प्रश्न शहरातील अनेक पक्ष आणि संघटना आक्रमक झाले असून या दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनसेवा प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, अखिल भारतीय आदिवासी सेनेसह शहरातील नागरिकांनी आक्षेप घेतला असून जर हे होणारी दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे। इगतपुरी नगर परिषदेनं मोठ्या थाटामाठात बावलीची पाणी योजना आणून 24 तास देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात योजना अंमलात येत असताना सामान्य नागरिकांना परवडणार नाही असा दर लागू केला जाणार आहे। नगर परिषदेनं नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। यापूर्वी नागरिकांना वर्षाला 806 रुपये दर याप्रमाणे पाणीपट्टी द्यावी लागत होती, मात्र नवीन दराप्रमाणे हीच पाणीपट्टी वर्षाला 8 ते 10 हजारापर्यंत वाढीव आहे। या दरवाढीच्या निषेधार्थ विविध पक्ष आणि संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। तालुका हा पावसाचं माहेरघर आहे व इगतपुरी तालुक्यात सगळ्यात जास्त धरणं आहे, तरी इगतपुरी शहरवासियांना 10 पटीने आपल्याला नळपट्टी भरावी लागते, तर त्या विरोधात आम्ही सर्व इगतपुरी शहरातील सामान्य नागरिक व इगतपुरी जनता आम्ही सर्व निवेदन करण्यासाठी इथे जमा झालो आहोत। नगरपालिकेने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी वर्तमानपत्रामध्ये नगरपालिकेची जी नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजना आहे, 24 तास पाणीपुरवठा जे करणार आहे त्याबद्दल जी दरवाढ दिली प्रकाशित केलेली आहे, तर नागरिक म्हणून मी असे आवाहन करतो की आपण याच्यावरती पुन्हा विचार करावा आणि इगतपुरीमध्ये कुठलाही रोजगारीचं साधन नाही आहे। पहिल्यांदाच 2 वर्षापासून कोरोनामुळे अनेक लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे, बेरोजगार युवक इकडे इगतपुरीमध्ये फिरत आहे, कुठलंही कामधंदा राहिलेलं नाही आहे। तरी आपण जसं शिरपूर नगरपालिका आहे त्या ठिकाणी 24 तास पाणी 1500 रुपये दिले जातं, नाशिक महानगरपालिकेमध्ये 1005 रुपये लिटर दिलेले आहे आणि आता नगरपालिकेने इथे जे नगरपालिकेने दिले इगतपुरीचे 19 रुपये हजारी दिलेले आहे, ही जी मोठी तपावत आहे। तर माझी विनंती आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला की आपण ही दरवाढ रद्द करावी आणि सर्वसाधारण लोकांना जे हातावरचे लोक यांना परवडेल अशी आपण दरवाढ करावी। इगतपुरी नगर परिषदेमार्फत पाणीपुरवठ्याच्या नवीन दराबाबत निश्चितच सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल व येणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी हे दर निश्चितपणे कमी करण्यात येतील। फक्त जिथे व्यावसायिक वापर होतो, जिथे कमर्शियल लोकांना पाणी वापरासाठी पाहिजे, तिथे दराबाबत कोणी कमतरता केली जाणार। हा दर आम्हाला निम्म्यापेक्षा कमी करण्याबाबत आम्ही निश्चितच प्रयत्न करू, पुढील मीटिंगमध्ये तो त्याप्रमाणे कमी करणार। हो, पाण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मीटर कंपल्सरी आहे, 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी ते लावण्यात येईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील पुरोहित, इगतपुरी।